नमस्कार, सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये म्हणजे अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट पुलाव कसा तयार करायचा ते पाहतोय। खूप सोपी रेसिपी आहे, त्याचबरोबर टेस्टी देखील आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी 2.5 वाट्या तुकडा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही हवं तर याऐवजी लांब दाण्याचा बासमती तांदूळ देखील घेऊ शकता। तर सगळ्यात आधी हा तांदूळ आपण स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी तांदूळ धुवून ठेवलेला आहे। आता एक कढई मी इथे गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। आता इथे तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूप घातलं तरीही चालेल। तर त्यामध्ये मी 1/2 चमचा जिरे घातलेले आहे। तर त्याचसोबत मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 5-6 मिरे, 1 चक्रीफूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि 5-6 लवंगा घेतलेले आहेत, त्या घालून घेऊया। यापैकी एखादा मसाला नसेल तरीही काही हरकत नाही। एक काही सेकंद मी याला परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 मोठे उभे कापून घेतलेले कांदे घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला मऊसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर याला मी परतून घेतीये आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1-3 हिरव्या मिरच्या मी इथे मोठे तुकडे करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊयात। तुम्ही हवं तर बारीक तुकडे करून देखील ह्या मिरच्या घालू शकता। तर पुन्हा हा कांदा व्यवस्थित तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित इथे मऊसर झालेला आहे। आता यामध्ये मी 1 मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि ती देखील कांद्यासोबत 1 मिनिटभर परतून घेऊयात। हे बघा, इथे सगळे मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत। तर इथे मी 1 शिमला मिर्च घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत मोठे तुकडे करून आणि फ्रेश मटार घेतलेली आहे आणि 1 वाटीभर फ्लॉवरचे फुलं घेतलेली आहेत। तर या भाज्या आपण यामध्ये घालून घेऊयात। आता या भाज्या देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहे। भाज्यांमध्ये देखील तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरल्या तरी काहीच हरकत नाही, जसं की गाजर आहे, कोबी आहे किंवा फरसबी आहे। तर या भाज्या मी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून याला पुन्हा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून या भाज्या 1-2 मिनिटांसाठी वाफून घ्यायच्या आहेत। तर बघा, इथे 2-3 मिनिटानंतर आपण हे झाकण उघडून बघूयात आणि बऱ्यापैकी भाज्या इथे वाफवल्या गेलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे। तर हा तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊयात। आता तांदूळ घालून याला पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, त्यामुळे मी एका गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। पाणी व्यवस्थित उकळवून द्यायचं आहे आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी इथे 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला, तर त्यासाठी मी इथे 5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तर हे पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। आता पुन्हा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याला एक उकळी यायची, आपल्याला वाट बघायची आहे। पाणी गरम असल्यामुळे लगेच हे उकळायला लागतं। तर बघा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5-7 मिनिटांसाठी हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। तर यावर झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे। तर इथे बघा, जवळपास मी 7 मिनिटानंतर हे उघडून बघतीये, तर थोडंसं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा हे चेक करूया की आपला भात शिजला आहे किंवा नाही। तर बघा, अजून थोडासा आपला भात शिजायचा बाकी आहे। तर आता पुन्हा यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, पण त्याआधी यामध्ये 1-3 ते 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तर इथे मी वितळवलेलं तूप घेतीये, तर ते यावरती घालून घेऊयात आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून 1-3 मिनिटांसाठी छान वाफ काढून घेऊयात। तर 1-3 मिनिटांनी आपण हे झाकण उघडून बघूयात आणि इथे आपला झटपट असा हा पुलाव तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे आणि घरभर मस्त सुगंध देखील सुटलेला आहे। तर आता गॅसची फ्लेम इथे आपल्याला बंद करायची आहे आणि हा गरमागरम आपण सर्व्ह करूयात।
तर अशा प्रकारे अगदी कमीत कमी घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये गरमागरम आणि चविष्ट आणि झटपट होणारा हा पुलाव आपला इथे तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते मला कमेंट्सद्वारे नक्की लिहून पाठवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी सपनास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारचं घंटीचं बटन प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।